नमस्कार, मी राजकिरण चव्हाण, स्त्री समर्थ विद्या मंदिर शास्त्री नगर सोलापूर या शाळेमध्ये गेल्या 13 वर्षापासून मी अध्यापनाचं काम करतोय. वेगवेगळ्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय काही उपक्रम असतील या संदर्भात प्रशिक्षण किंवा शिक्षकांना तंत्रस्नेही करणं असेल तर अशा सर्व प्रशिक्षणामध्ये मी नेहमी सहभागी असतो आणि प्रशिक्षण देत असतो. त्याचबरोबर आता आपण जे पाहतोय की इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत किंवा आठवी पर्यंत जे आता क्यू आर कोडेड पुस्तक आहे ते क्यू आर कोडेडचं ई कंटेंट करण्यामध्ये माझा सहभाग असतो, त्या टीममध्ये मी आहे. त्याचबरोबर सर फाउंडेशनचं जिल्हा समन्वयक या नात्यांनी या पूर्ण सबंधित जिल्ह्यामध्ये काम करतोय. नुकतंच आम्ही प्रिसिजनच्या माध्यमातून 112 शाळा डिजिटल केलेल्या आहेत. त्यातले काही माझे सहकारी पण इथं आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं कसं प्रशिक्षण दिलं पाहिजे किंवा अध्ययन केलं पाहिजे यावरती आम्ही विचार करतोय आणि चांगल्या पद्धतीनं करतोय. आणि आपले जे मेंटर आहेत तेच आमचे मेंटर आहेत विलास बेत सर. त्याचबरोबर आपण आताचं जे शिक्षण बघतो ते ज्ञान रचनावादी पद्धतीचं आहे, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझमचं. मी याच्या पुढे जाऊन एक स्टेप त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे ती म्हणजे डिजिटल कन्स्ट्रक्टिव्हिझम. कारण ज्ञान रचनावादामध्ये जास्त करून आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये साहित्याची आवश्यकता असते, परंतु आपण जर शहरी भागामध्ये त्यातल्या त्यात जर आपण ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे, झोपडपट्टीवादा एरिया आहे, मुळात जागेची कमतरता, अशा कमतरतेमध्ये जर मी साहित्यासाठी जर जागा तिथे व्यापली तर मुलांना म्हणजे तैनात ज्यावेळेस हे साहित्य संपतं किंवा ज्या त्याला मर्यादा येतात त्यावेळेस त्याला डिजिटल पद्धतीनं कशा पद्धतीनं त्याचा अध्ययनाचा तो प्रवास आहे तो चालू राहील यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर विविध सामाजिक असतील त्या सगळ्या कामांमध्ये मी सहभागी असतो. परवाचा छुट्टी तोडून जे काही रॅली झाले ज्याच्यामध्ये आमच्या शाळेतील जवळपास 150 विद्यार्थ्यांमध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल किंवा विद्यार्थ्यांना तंत्रस्नेहीकरण असेल या सगळ्यामध्ये माझा नेहमीच सहभाग असतो. धन्यवाद. परिस्थितीनुसार, वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल होणार आणि त्या बदलानुसार शिक्षणामध्ये बदल अपेक्षित असतो. म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो, जुन्यापासून बोध घ्या आणि नव्याचा शोध घ्या. कारण आपल्याला काही गोष्टी जुन्या गोष्टीतून मिळणार आहेत, त्या जुन्या गोष्टीतून आपल्याला त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन आणि जो त्यातल्या नकास गेल्या गोष्टी बाजूला आपण पुढे जाणं आवश्यक आहे. आपण नेहमी ऐकतो की शिल्पकार मूर्ती घडवत नसतो तर ती मूर्ती ऑलरेडी त्या शिल्पामध्ये असते, त्या दगडामध्ये असते, फक्त तो नकासलेला भाग त्यातून काढत असतो आणि त्याला जी आवश्यक असलेली ती मूर्ती तो समोर काढत असतो. आपल्याला तेच करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील, नको असलेल्या गोष्टी असतील, त्या पण बाजूला काढल्या तर आपोआपच एक विद्यार्थी रूपी एक चांगली मूर्ती आपल्या समोर दिसू शकते असं मला वाटतं. मुळात शिक्षणाचा उद्देश काय आहे तर आपल्या बुद्धीचा विकास असेल, ज्ञानामध्ये भर असेल, उपयोगी साधन म्हणून असेल आणि राष्ट्र निर्माण असेल, या चार गोष्टीवर जर आपण विचार करून आपलं शिक्षण दिलं तर निश्चितच हे शिक्षण सुद्धा आपल्या राष्ट्राच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी कारणीभूत ठरत असतं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपण करता आली पाहिजे. जसं आता चर्चा झाली की आपला जो अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम म्हणायचं कशाला, आपण जे शिकवतो पुस्तकामध्ये त्याला आपण अभ्यासक्रम समजतो, परंतु अभ्यासक्रम हा त्यापेक्षा जास्त आहे, मोठा आहे. पाठ्यपुस्तक शिकवणं हा म्हणजे पाठ्यक्रम आहे आणि त्याच्या पुढे जाऊन त्याला वेगळे अनुभव देणं हा म्हणजे अभ्यासक्रम आहे. शिक्षकांनी हेच विचार केला पाहिजे की आपल्याला जे शिकवायचं आहे ते फक्त पुस्तकापुरतं किंवा पुस्तकातलंच आहे इतकं मर्यादित न ठेवता त्याच्या पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी मुलांच्या मनामध्ये असलेलं कल्पना त्याला वाव कसा देईल. आता याचं एक उदाहरण मी देतो तुम्हाला. मागील जुलै ऑगस्ट मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या आयडियाज आहेत, ज्या कल्पना आहेत, त्या बाहेर कशा येतील. राष्ट्रीय स्तरावरची सृष्टी ऑर्गनायझेशन असेल किंवा ज्ञान नावाची संस्था आहे किंवा NIF ज्याला आपण नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन असं आपण जे म्हणतो, ज्याचे रघुनाथ माशेलकर अध्यक्ष आहेत, तर यांच्यासोबत यांची जी संस्था आहे त्यांच्यासोबत काम करण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलं आहे सर फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि नुकतंच आम्ही 1200 जणांना, ज्याच्यामध्ये 600 विद्यार्थी आणि 600 शिक्षक, यांच्यामधल्या आयडियाज आम्ही कलेक्ट केल्या. सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक मुलांमध्ये काही कल्पना असतात, त्या कल्पना बाहेर येणं गरजेचं आहे. पाठ्यपुस्तक शिकवण हा एक भाग आहे, परंतु त्या पाठ्यपुस्तकाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपण विचार करणं हे महत्वाचं आहे.
म्हणून आपण शिक्षण देताना ते सहज शिक्षण कसं होईल हे महत्वाचं आहे. सहज शिक्षण याचा अर्थ असा आहे की जसं आपण मुलांना खेळायला सांगतो त्यावेळेस आपण व्यायाम करायला सांगत नाही, ऑटोमॅटिक तो व्यायाम होत असतो. त्याला तो ज्यावेळेस खेळतोय असं ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये येईल त्यावेळेस तो व्यायाम करणं किंवा ते खेळणं बंद करणं त्याला ते कळलं नाही पाहिजे, इतकं तो त्याच्यामध्ये समरस झाला पाहिजे, समजावून गेला त्याच्यामध्ये तो गुंतला पाहिजे. आणि ते त्या पद्धतीचं शिक्षण आपण दिलं पाहिजे की जेणेकरून आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं दडपण आहे असं त्याला जर वाटत असेल तर तो त्या शिक्षणापासून दूर जाईल. त्यामुळे आपल्याला दडपण विरहित शिक्षण कसं देता येईल, मुलांच्या मनामधल्या कल्पना भावना मुलांना कसं व्यक्त करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणं असं मला वाटतं. आणि हे करण्याची काय म्हणतात आपण संधी आपल्या आधुनिक शिक्षणामध्ये आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी माझ्या शाळेमध्ये एक 50 मुलांचा आयकॉनिक क्लब असं स्थापन केलं आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी युनिक गोष्ट असते जी इतरांकडे नसते, तर त्या युनिकनेस त्यांच्यातलं जे आहे ते शोधणं व आपल्या वर्गापुरतं मर्यादित न राहता त्या सगळ्या अशा वेगळ्या विभाग असतील. मग समजा कुणाला गायन करण्यामध्ये आवड असेल तर ती गायनामधली मुलं असतील, त्यांचा एक गट. वाचन ज्यांचं चांगलं आहे, संभाषण कौशल्य ज्यांचं चांगलं आहे अशा मुलांचं गट. असे जवळपास आम्ही 9 विभाग केलेले आहेत. ज्यांचे सर्जनशील विचार असतील, क्रीडामधले असतील, ज्यांचं हस्ताक्षर सुंदर आहे, ज्यांचं भाषण वक्तृत्व चांगलं आहे, असे वेगवेगळे भाग करून त्या विद्यार्थ्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म देणं ज्याच्यामुळे इतर मुलांसाठी ते एक नेतृत्व म्हणून उभं राहतील. कारण प्रत्येकाला एक नेतृत्व करण्याची एक आवड आतून असते परंतु ती स्टेज मिळत नसते. ते स्टेज आपण आधुनिक या शिक्षणामध्ये देऊ शकतोय आणि त्या मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करतोय. याच्यामुळं या मुलांचं निश्चित मला वाटतं की एक चांगला विकास होऊ शकतो. म्हणून आपण सगळ्यांचा एक अभ्यासक्रम या पुरतं न लक्षात ठेवता त्याला आपण पुढे जाऊन आपण कसं करू शकतो याच्यामध्ये विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की जुन्यापासून बोध घ्या, नव्याचा शोध घ्या. जर आपण 400 वर्ष पाठीमागे गेलं तर शिवरायांच्या काळामध्ये तलवारबाजी एक शिक्षणाचा भाग होता, शिक्षणाचा एक गरज होती, परंतु आता ती गरज नाहीये. आता एक छंद म्हणून जोपासला जातो. आता तंत्रज्ञानाचा वापर ही गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आधी शिक्षकांना तंत्रस्नेही होणं गरजेचं आहे. त्यामुळे मी स्वतः तंत्रस्नेही म्हणून स्वतःला काय म्हणतात घडवलं तसं आणि त्या पद्धतीनं माझ्या शाळेला घडवलं, विद्यार्थ्यांना घडवलं आणि त्याचाच भाग म्हणून आज मी आताचं जे शिक्षण आहे जे तंत्रज्ञानावर आधारित आहे त्या शिक्षणाचा एक भाग, एक राज्य शासनाची या जी काही चाललेली काय म्हणतात आता जी व्यवस्था आहे त्याचा एक भाग आहे. मग ते टेक्स्टबुक मध्ये QR कोड कंटेंट असेल ते कंटेंट कसा डेव्हलप करायचं. आता जसं सरांनी सांगितलं की आताच्या ज्या नोकऱ्या आहेत तुमच्या शिक्षकांच्या त्याला कुठंतरी उद्या मर्यादा येणार आहेत. मला एक वाटतं किती जरी आपण सगळं गाड्या असतील विमान असतील फिरत असू सगळं वेळ वाचवण्यासाठी सगळं करत असले तरी चालण्याचं महत्व कमी होत नाही. आणि त्याच पद्धतीनं तंत्रज्ञान किती जरी आलं काही जरी झालं तरी सुद्धा शिक्षकाचं महत्व कमी होणार नाही असं मला ठासून सांगावं असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं की आपण त्या पुढे सुद्धा जाऊन विचार केला पाहिजे की मुलांना त्या तंत्रज्ञानाला सोबत घेऊन त्यांच्यामधला जो काही आत्मा आहे शिक्षणाचा तोच कुठे हरवता काम आहे. तंत्रज्ञानाला आपण जसं जेवणामध्ये मिठाचं महत्व जितकं आहे तितकं ठेवू, आवश्यकते तेवढं त्याला घेणं, त्यापेक्षा जास्त त्याचा अतिरिक्त करणं कोणत्याही गोष्टीचं हानिकारक असतं. म्हणून आधुनिक शिक्षणामध्ये आवश्यकतेनुसार जेवढं गरजेचं आहे त्या प्रत्येक गोष्टी आपण जर केल्या तर मला असं वाटतं या भारतातील प्रत्येक विद्यार्थी उद्याचा भविष्यातला एक चांगला नागरिक घडेल असं मला नक्की वाटतं. धन्यवाद.